पाचवी म्हणून इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतलेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून मी स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे सध्याची परिस्थिती की आपल्यावरती कोरोनाचं संकट आलेलं आहे. हे फक्त आपल्यावरतीच आलेलं आहे असं नाही, कारण हे फक्त सातारा जिल्ह्यापुरतंच मर्यादित नाही किंवा महाराष्ट्रापुरतं देशापुरतंच मर्यादित नाही, तर हे संकट अवघ्या जगावरती कोसळलेलं आहे. त्यामुळे या संकटाच्या काळामध्ये आपले शूर योद्धे, उदाहरणार्थ डॉक्टर्स असतील, नर्स असतील, पोलीस कर्मचारी असतील, सैनिक असतील, या सर्वांना आपण सलाम करूया. आणि आपली पण यामध्ये काही जबाबदारी आहे, ती म्हणजे आपण घरात बसून राहणे आणि स्वतःची काळजी घेणे. मग नुसतं घरात बसून राहायचं म्हणजे शिक्षण शिकायचं नाही का, याचा अर्थ असा होत नाही. तर आपल्याला घरामध्ये बसून शिक्षण घेता यावं यासाठीच तर आपण ई लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत, म्हणजेच अध्ययन करणार आहोत. तर ई लर्निंगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती कशी मिळेल, तर ती आपल्याला आपल्या लोकलचं चॅनल असलेल्या KMS या चॅनलद्वारे, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन जे गुगल मीटद्वारे आपले शिक्षक वर्गामध्ये क्लास घेत आहेत, त्याद्वारे आपल्याला घरी बसून अभ्यास करता येईल. तर आज मी इयत्ता सहावी या विषयाचा इतिहास हा विषय घेऊन आपल्या समोर आलेली आहे. तर इतिहास हा विषय तसा आपल्यासाठी काही नवीन नाही, कारण इतिहास हा विषय आपण इयत्ता चौथीमध्ये अभ्यासलेलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण इयत्ता चौथीमध्ये अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवीमध्ये आपण इतिहास म्हणजे काय, पृथ्वीवरील सजीव, मानवाची झालेली उत्क्रांती, मानवाची वाटचाल, त्याचबरोबर अश्मयुग, अश्मयुगातील मानवाने तयार केलेली दगडी हत्यारे असतील, त्याचबरोबर त्याचं स्थिरावलेलं जीवन असेल, स्थिरावलेलं जीवन ते नागरी संस्कृती असेल, इथंपर्यंतचा जो काळ आहे हा काळ आपण इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे इयत्ता पाचवीमध्ये. तर आता आपल्याला इयत्ता सहावीचा इतिहास अभ्यासावायचा. तर इयत्ता सहावीच्या इतिहासामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय पाहायचं आहे, तर इयत्ता सहावीच्या इतिहास या विषयामध्ये आपल्याला एकूण 11 घटकांचा अभ्यास करावायचा आहे. त्यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहास, इतिहासाची साधने, वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, मौर्यकालीन भारत, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, त्याचबरोबर दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये, प्राचीन भारत आणि जग, जनपदे आणि महाजनपदे, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला इयत्ता सहावी या वर्गामध्ये करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण, तर चला मग आपण पाहूया इतिहासाचा पहिला पाठ, भारतीय उपखंड आणि इतिहास. आज आपण इतिहासाचा पहिला पाठ म्हणजेच भारतीय उपखंड आणि इतिहास हा घटक अभ्यासणार. तर या घटकामध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख मुद्द्यांचा समावेश होतो. त्यामध्ये नंबर एक आहे इतिहासाची घडत आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, नंबर दोन आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, तर नंबर तीन आहे भारतीय उपखंड. तर सर्वप्रथम आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये या घटकाचा आपण अभ्यास करूया. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम इतिहास म्हणजे काय हे आपल्याला इयत्ता पाचवीमध्ये झालेलं आहे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या भूतकालीन घटनांची सुसंगत केलेली मांडणी म्हणजेच इतिहास. पण इतिहासाच्या अशा अनेक व्याख्या केल्या जातात, तर त्या पाहूया आपण. इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद. इतिहास म्हणजे मानव जातीच्या जीवन प्रवासाचा अभ्यास असेही म्हणता येते. तर इतिहासाचे प्रामुख्याने चार आधारस्तंभ आहेत. ते कोणकोणते, तर स्थल, काळ, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर त्यातले एक एक आपण बघूया. स्थल, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. तर स्थल म्हणजे नेमकं काय,
तर स्थळ म्हणजे ठिकाण एखादं ठिकाण स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी जोडलेला असतो एखाद्या ठिकाणाची परिस्थिती तिथल्या इतिहासावर परिणाम करते त्यानंतर आहे का म्हणजे आपण इतिहास लिहित असताना किंवा वाचत असताना का हा घटक महत्त्वाचा आहे काल म्हणजे काय तर इतिहासामध्ये कालाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात ते आहेत प्राचीन काल मध्ययुगीन काल आणि आधुनिक काल तर मध्ययुगीन काळाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा मध्ययुगीन काळातला आहे म्हणजे आपण शिवाजी छत्रपती महाराजांचा इतिहास जो आहे तो मध्ययुगीन काळातील इतिहास म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यक्ती मग त्या काळामध्ये कोणत्या व्यक्तीशी संबंध कोणत्या व्यक्तीशी संबंधित इतिहास आपल्याला लिहायचा आहे तर संत ज्ञानेश्वर की इतर कोणी त्यानंतरचा घटक आहे समाज समाज म्हणजे कोणत्या समाजाचा आपण अभ्यास करणार त्याचबरोबर आहार वेशभूषा घर बांधणी आणि व्यवसाय या चार मूलभूत गोष्टीवर तेथील परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम होत असतो म्हणजेच आहार वेशभूषा घर बांधणी आणि व्यवसाय इत्यादी गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावरती अवलंबून असतात उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते तर डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमीन अगदी थोडी उपलब्ध असल्याने तेथील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात या उलट पाहिलं तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने तेथील लोकांना तृणधान्य व भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात भौगोलिक परिस्थितीचा परिणाम लोकांच्या खाण्यापिण्यावर झालेला आपल्याला दिसतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर उदाहरणार्थ फळे आणि कंदमुळे इत्यादी यावरती अवलंबून राहावे लागते आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील हवामान असेल पर्जन्यमान असेल शेतीतून मिळणारे पीक असेल त्याचबरोबर तेथील वनस्पती असतील आणि तेथील प्राणी असतील इत्यादी सर्व गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते ग्राम वसाहती असतील नगरे असतील हे उजाड होऊ लागतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये पाहत असताना आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावाच लागेल त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत आजचे जे पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे हे आपला भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी म्हणजे 1947 पूर्वी भारताचाच भाग होते पाकिस्तान आणि बांगलादेश भारतीय इतिहासाच्या दडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात त्यातील नंबर 1 आहे हिमालय नंबर 2 आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्र नद्यांचा मैदानी प्रदेश नंबर 3 आहे थरचे वाळवंट नंबर 4 आहे दख्खनचे पठार नंबर 5 आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि नंबर 6 आहे समुद्रातील बेटे तर याचा
आपण अभ्यास करणार आहोत. नंबर 1 ला आहे हिमालय. हिमालय म्हणजे कुठून सुरुवात होते हिमालयाची ते पाहणार आहोत. हिंदकुश हे हिंदकुश पर्वत व हिमालय पर्वत. हिंदकुश पर्वत आणि हिमालय पर्वत यामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. ही पहा अशी दिसते ही. तर या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. म्हणजे हा वाळवंटाचा भाग येथपासून हे अभेद्य भिंत असल्यामुळे हा भाग वेगळा झालेला आहे. मात्र हिंदकुश पर्वतातील खैबर आणि गोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी सुद्धा या मार्गाने भारतात आलेले होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. नकाशामध्ये पहा सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे म्हणजे इकडे पश्चिमेला सिंध पंजाब पासून पूर्वेकडे असाच सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. त्यानंतर आपण पाहणार आहोत थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. त्याचबरोबर याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. याच्या उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण जे की गुजरात या राज्यामध्ये येते आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा. हा पहा पूर्व किनारा आणि हा पश्चिम किनारा. यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे म्हणजे इकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, त्याचबरोबर पूर्वेला बंगालचा उपसागर. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूप्रदेश समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा या भूप्रदेशाला द्वीपकल्प असेही म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी सागरी मार्गाने व्यापार केला जात असे. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत. तर लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह इकडे अरबी समुद्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले पाहावयास मिळते. त्यानंतर आपण या घटकातील शेवटचा भाग
तिसरा महत्त्वाचा मुद्दा भारतीय उपखंड हा घटक अभ्यासणार आहोत. तर या नकाशामध्ये आपल्या समोर दिसतंय की हा नकाशा जगाचा नकाशा आहे आणि यामध्ये आपल्याला जगातील एकूण 7 खंड दिसत आहेत. ते कोणते पहा, युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. तर आपला भारत देश आशिया या खंडामध्ये येतो. हे पहा, आपल्या भारताचं आता आपण पाहिलेले दक्षिणेकडील निमुळत टोक, यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की आपला देश आशिया खंडामध्ये नेमकं कुठे स्थान आहे आपल्या देशाचं. तर आशिया हा पृथ्वीवरील 7 भूखंडापैकी एक आहे. आशिया जगातील सर्वात मोठा व सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. आता आपण पाहिलेल्या 7 खंडापैकी आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे आणि या खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर जगातील 60% लोकसंख्या आशियात राहते. एकूण जगाच्या 60% लोकसंख्या ही आशिया खंडात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे. म्हणजे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग एवढं हे आपल्या आशिया खंडाचं क्षेत्रफळ आहे. तर आशिया खंड, आता आपण फक्त आशिया खंड आणि या आशिया खंडाचे पडलेले एकूण 6 विभाग पाहणार आहोत. या नकाशाच्या सहाय्याने तुम्ही समजून घ्या की आशिया खंडामध्ये एकूण 6 कोणकोणते विभाग आहेत. तर सर्वप्रथम पूर्व आशिया, मध्य आशिया, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर आशिया. तर यामध्ये दक्षिण आशियामध्ये कोणकोणते विभाग येतात किंवा कोणकोणते देश येतात हे आपण पाहणार आहोत. दक्षिण आशियामध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत असे एकूण 7 देश या आपल्या दक्षिण आशियामध्ये येतात. त्यापैकी आपला हा भारत. इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मुलांनो, ती कोणती, तर एकूण दक्षिण आशियामध्ये 7 देशांचा समावेश आहे. परंतु या 7 देशांमध्ये चीन आणि म्यानमार या दोन देशांचा समावेश झालेला नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न पडतो की दक्षिण आशिया या खंडामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो, त्यावेळेस तुम्हाला तिथे चीन, म्यानमार असं पण दिलं जाऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला तिथे लक्षात असलं पाहिजे की दक्षिण आशियामध्ये एकूण 7 देशांचा समावेश होतो, परंतु त्यामध्ये चीन आणि म्यानमार या देशांचा समावेश होत नाही. तर आपण यानंतर हा पाठ आपला इथे संपलेला आहे, त्यामुळे याच्यावरचा स्वाध्याय मी तुम्हाला लगेचच देणार आहे. स्वाध्याय आहे भारताच्या नकाशा आराखड्यात खालील ठिकाणांची नोंद करा. म्हणजे इथे काय करायचं आहे तुम्हाला, भारताचा कोरा नकाशा घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये फक्त भारताचा आराखडा असेल, त्यामध्ये कुठलीही राज्य लिहिलेली नसतील किंवा काहीच नाही. तर या नकाशामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हिमालय पर्वत दाखवायचा आहे, थरचे वाळवंट दाखवायचे आहे, त्याचबरोबर पूर्व किनारपट्टी दाखवायची आहे आणि दख्खनचे पठार दाखवायचे आहे. हे पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कारणे लिहा. इतिहास आणि भूगोल